आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. सदलगा येथे 7वीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ. शिक्षणाबरोबर संस्कारशील असावे उपदेश. सदलगा येथील डॉक्टर आंबेडकर नगर मधील शाळेमध्ये सन 2017-18 सालातील 7वीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ शाळेच्या सभागृहात पार पडला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा सुधारणा समितीच्या अध्यक्षा सौ वैशाली नवले या होत्या. तर प्रमुख पाहुणे म्हणून सदलगा हायस्कूलचे एम बी कांबळे सर आणि ज्येष्ठ पत्रकार तात्यासाहेब कदम तसेच सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र अमृत समन्नावर हे होते. यावेळी बोलताना कांबळे सर म्हणाले की विद्यार्थ्यांनी शिक्षणाबरोबर संस्कारक्षम व विनयशील असावे, तसेच सतत अभ्यासू वृत्ती जोपासावी. विद्यार्थ्यांचे प्राथमिक शिक्षणानंतर अभ्यासावर लक्ष कमी होते, तसे न करता अभ्यासात सातत्य टिकून ठेवावे असा उपदेश त्यांनी यावेळी केला. यावेळी मुख्याध्यापक डी जी भवाने, सचिन माळवे, राजू अमृत समन्नावर तसेच 7वीच्या विद्यार्थी व विद्यार्थिनींनी आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमात शिक्षक जी सी काडदेवरू, शिक्षिका के ए भगावे, एच बी तावदारे, जे बी कडीमणी व संतोष नवले व शाळा सुधारणा समितीचे सदस्य, पालक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेवटी स्वागत आभार कुमारी स्मृती माने हिने मानले. मनवण बहिणाबाई चौधरीची कविता आहे. गेले दिवस आठवतात आंबट गोड चिंचा पिकतात. गेले दिवस आठवतात आंबट गोड चिंचा पिकतात. माझ्या गावच्या वेशीवर वेळी पाकरी किलबिलतात. असं आपलं हे मन असतं. तुमचं मन किती सुंदर असतं आणि किती मन मोकळेपणाने तुम्ही शिकत असता, बर्डन नसतं. अलीकडे कसं झालं, पेरेंट्सच्या ज्या एक्सपेक्टेशन्स आहेत मेरिट्सच, त्या मेरिट्सकडे आपण धावत चाललेलं न कळतपणे कुठेतरी आमचं कल्चर आहे ना, ते कमी करत चाललेलं आहे. त्यासाठी एक इंग्लिशमध्ये म्हणतात, इफ वेल्थ इज लॉट, इफ वेल्थ इज लॉस्ट नथिंग इज लॉस्ट असं म्हणतात. इफ हेल्थ इज लॉस्ट समथिंग इज लॉस्ट. महानकर न्यूज साठी सदलगावहून प्रतीक कदम.